नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो तुमच्यावर किंवा तुमच्या कुटुंबावर काही संकट आहेत का काही अडचणी आहेत का पीडा आहे दोष आहे तुमचे कामं पूर्ण होत नाहीत तुम्हाला यश मिळत नाही किंवा तुम्ही कुठेतरी काहीतरी प्रयत्न करतात तेही तुमच्याकडून पूर्ण होत नाही किंवा कुठेतरी पैसा अडकला आहे तो मिळत नाही म्हणजे एकूणच तुमच्यावर खूप समस्या आहेत अडचणी आहेत तर तुम्हीसुद्धा दर शनिवारच्या फक्त संध्याकाळी हा एक मंत्र बोला कधीच तुमच्यावर तुमच्या कुटुंबावर कोणतेही संकट अडचणी येणार नाही आणि कोणताही त्रास तुमच्या घराला तुम्हाला तुमच्या परिवाराला होणार नाही दर शनिवारी संध्याकाळी तुम्हाला हा एक मंत्र बोलायचा आहे या मंत्राचा जप तुम्ही अकरा वेळेस एकवीस वेळेस एक्कावन्न वेळेस किंवा एकशे आठ वेळेस म्हणजे पूर्ण एक माळ करू शकतात जर एक माळ करणे शक्य नसेल तर फक्त अकरा वेळेस या मंत्राचा जप केला तरी चालेल मित्रांनो शनिवारचा दिवस हा बजरंगबली हनुमानाचा दिवस असतो शनिदेवाचा दिवस असतो जर या दिवशी तुम्ही शनिदेवाला प्रसन्न करून घेतले तर तुमच्यावर कधीही कोणती अडचण येणार नाही किंवा कोणते संकट येणार नाही आणि जोही त्रास अडचणी सुरू आहेत ज्या पीडा सुरू आहेत जो त्रास तुम्हाला होतोय तोही हळूहळू करून कमी होईल पण फक्त दर शनिवारच्या संध्याकाळी या मंत्राचा जप अवश्य करा आणि खास करून पुरुषांनी घरातल्या पुरुषांनी किंवा शिकणाऱ्या मुलांनी या मंत्राचा जप रोज संध्याकाळी देवघरासमोर बसून अगरबत्ती दिवा लावून याचा जप करायलाच पाहिजे आता हा मंत्र कोणता आहे तर मित्रांनो हा मंत्र शनिदेवाचा मंत्र आहे आणि हा मंत्र काही असा आहे ओम नमो भगवते शनिश्चराय सूर्यपुत्राय नमः पुन्हा एकदा सांगतो ओम नमो भगवते शनिश्चराय सूर्यपुत्राय नमः मित्रांनो सोपा मंत्र आहे जर एकशे आठ वेळेस म्हणजे संपूर्ण एक, एक माळ जमत नसेल तर फक्त अकरा वेळेस या मंत्राचा जप करा पण विश्वासाने आणि मनोभावाने करा याचे फळ नक्कीच मिळेल तर मित्रांनी माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद